झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निकिता देशपांडे, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। माळेगाव येथे मतदान यंत्रात बिघाड। धर्मांतर व लव जिहाद करण्यासाठी जे लोक प्रवृत्त करतात त्यांच्या सर्व शासकीय योजना थांबवल्या पाहिजेत। पन्नास सरपंच 256 सदस्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद। देशी दारूच्या बाटल्या खाली करते कोण, शिक्षक की अजून कोणी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक। वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला 18 डिसेंबरला सकाळी 7:30 सुरुवात झाली। माळेगाव तालुक्यातील माळेगाव नजीक किनी येथील मतदान केंद्रावर प्रभाग 2 मधील सुमारे तासभर बॅलेट मशीन बंद पडल्यामुळे आणि नंतर दुसरी बॅलेट मशीन बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू करण्यात आली आहे। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। राज्यात धर्मांतर व लव जिहाद कायदा लागू व्हावा ही सर्वात पहिली मागणी अमरावतीचे विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी केली होती आणि ते विधेयक आता हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आले असल्याचं त्यांनी खुद्द सांगितलं असताना संपूर्ण राज्यात धर्मांतर व लव जिहाद विरुद्ध मोर्चे निघत आहेत। महाराष्ट्रात 25,000 अधिक मुली वेगवेगळ्या समाजात पळून गेल्या आहेत। पळून गेल्यानंतर त्या मुलींचं धर्मांतर केले जाते, त्यानंतर त्या मुली कुठे जातात हे सुद्धा आजपर्यंत ट्रेस झालं नाही, त्यामुळे हा कायदा करणं गरजेचं आहे आणि या कायद्यामध्ये कोणतीही पळवाट असू नये यासाठी जे लोक धर्मांतर व लव जिहाद करण्यासाठी प्रोत्साहित करतात व यामध्ये काम करतात, जे लोक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत अशा लोकांवरती शासनाने शासकीय निर्बंध आणले पाहिजेत। शिक्षण, नोकरी, इतर कोणतेही शासकीय लायसन्स याला शासनाने ब्रेक मारला पाहिजे। शासनामार्फत देण्यात येणारे सर्व फायदे थांबवले पाहिजेत अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे यांनी दिली। सोबतच 18 तारखेला सखल हिंदू मोर्चा लव जिहाद व धर्मांतर कायदा विरोधी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुकमोर्चा काढणार आहे। यामध्ये 50,000 जास्त लोक सहभागी होणार असल्याची माहिती प्रवीण पोटे यांनी दिली आहे। मुकमोर्चा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये आयोजित केला आहे, यामध्ये प्रामुख्याने हिंदू धर्माशी संबंधित आज मोठ्या प्रमाणात 50,000 अधिक लोक यामध्ये सामील झाले आहेत आणि हा मोर्चाचा मुख्य उद्देश हा आहे का लव जिहाद विरोधात कायदा झाला पाहिजे। मोठ्या प्रमाणात बहुसंख्य मुली आज महाराष्ट्रामध्ये अनगिनित, कुठला आपल्याला आकडा सांगता येणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलींचं मोठ्या प्रमाणात आपल्या लव जिहादमध्ये गेलेलं आहे, त्यांचं धर्मांतर झालेलं आहे। आपण हे सगळे लोकांचं एक म्हणणं आहे की धर्मांतर विरोधी कायदा या ठिकाणी झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि कुठलंही जर धर्मांतर जर विरोधी कायदा जर झाला आणि त्याला जर समजा पळवाट निघत असेल त्यासाठी त्याला सबस्टिट्यूट अजून दुसऱ्या गोष्टी केल्या पाहिजे, ही सगळ्यांची मागणी आहे। आज जवळपास पूर्ण अमरावती जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये यात लोक सामील झालेले आहेत। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। साक्री तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान प्रक्रिया पार पडली आहे। या मतदान प्रक्रियेत अबाल, वृद्ध, पुरुष, महिला, पहिल्यांदा मतदान करणारे तरुण तसेच अपंग मतदार राजाने आपला हक्क बजावताना दिसले आहेत। साक्री तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीपैकी 50 ग्रामपंचायतीसाठी 50 सरपंच व 256 सदस्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे। तालुक्यात दुपारी 3:30 68.58% मतदान झाल्याचे दिसून आले। आता कासारे, भाडणे, धाडणे, दहीवेल येथील प्रमुख्याने 20 तारखेला होणाऱ्या निकालासाठी जनतेचे लक्ष लागलेले आहे। तालुक्यातील मतदान प्रक्रिया साक्री तहसीलदार प्रवीण चव्हाण के यांच्या नियोजनाने व साक्री ग्रामीणचे उपपोलीस अधीक्षक प्रदीप मैरा यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या पार पडली आहे। तसेच साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या 10 ग्रामपंचायतीच्या साक्री पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत पार पाडली आहे। साक्री पोलीस स्टेशन अंतर्गत 19 गावांना ग्रामपंचायतीचं निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू आहे। मला नागरिकांना आवाहन करायचं आहे की आपण कुठल्याही चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवायचा नाही, मतदान प्रक्रिया भीतीमुक्त वातावरणात शांततेच्या मार्गाने अतिशय उत्साहात सुरू आहे, असाच उत्साह आपण शेवटपर्यंत ठेवावा,
व शांतता अबाधित ठेवावी असं पोलीस दलातर्फे माझं आवाहन आहे. धन्यवाद. कल्पेश मिश्रे, झोमो न्यूज, धुळे. बाबरा जिल्हा परिषद प्रशाला आवारामध्ये देशी दारू विक्री प्रकरणी मागील काही दिवसांपूर्वी पथकाने कार्यवाही करत या ठिकाणी अवैधरित्या चालणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले होते. जिल्हा परिषद प्रशालेच्या ज्या ठिकाणी 9वी-10वी वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात त्या शाळेच्या शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. शिवाय हा परिसर जिल्हा परिषद प्रशालेच्या तार कंपाऊंडने घेरलेला आहे. तरीही तार कंपाऊंडच्या आतील शौचालयाजवळ रिकाम्या बाटल्या कोण व कशा खाली करतो, शिक्षक की अजून कोणी, हा संभ्रम नागरिकांमध्ये पडला आहे. राधेश्याम हिवाळे, झुमो न्यूज, फुलंब्री. कल्याणजवळ असलेल्या आंबिवली स्थानकात तिकीट तपासत असताना TC वर प्रवाशाने ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील गुप्ता असं जखमी झालेल्या TC चं नाव आहे. सकाळी 9 सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 2 वर तिकीट तपासत होते. यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितले. त्यावेळी प्रवाशाने खिशातले ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करीत प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्ता यांना तात्काळ रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर, मी इकडे आंबिवलीमध्ये सुनील कुमार गुप्ता कडून सिनियर TC आहे. मी रोजच्या प्रमाणे आज करीबन 9 वाजेपर्यंत मी 9 वाजता दरम्यान मी चेक करत होतो, लोकांना तिकट विचारत होतो. तर त्यामध्ये एक पॅसेंजर मला ते विदाऊट तिकट सारखा झाला. त्याला तिकट विचारला, तिकट विचारून तो लगेच पडायला लागला. मी त्याला फक्त असा पकडण्याचा प्रयत्न केला की लगेच त्याने एक हात फिरून काहीतरी शार्प ब्लेड म्हणून माझ्यावरती अटॅक केला. त्याच्यामुळे माझ्या लेफ्ट साईडला इकडे फोन असा फाटलेला आहे आणि तो पडून गेला तो. आणि ते पूर्ण रक्तामुळे ते असा हे झाला. तर लगेच माझ्या इकडचे जे बुकिंग स्टाफ आहे त्यांनी मला इकडं जवळच्या हॉस्पिटलने नेऊ, जे प्रथमोपचारचं जे काय आहे प्रोसिजर त्या लोकांनी केला. आणि आता सध्या मला ते रेल्वे स्टाफ आता रेल्वे हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे आणि त्याची काय ट्रीटमेंट असेल ते करायला केलेलं आहे. तसेच त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आलेत. दुचाकीवर लहान मुलांना पालक प्रेमाने पुढे बसवतात, मात्र काही वेळा आपला निष्काळजीपणा जीवावर बेतण्याची शक्यता असते. अशीच एक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे घडली आहे. मुलीला बाहेर फिरायला नेणाऱ्या पालकाने गाडी सुरू ठेवली आणि मोबाईलवर बोलत असताना अचानक मुलीने गाडीचे एक्सलेटर वाढवले, त्यामुळे गाडी अचानक पुढे गेली आणि अपघात झालाय. या अपघातात पालकांच्या डोक्याला इजा झाली असून सुदैवाने मुलगी मात्र जखमी झालेली नाहीये. हा चित्तथरारक प्रकार CCTV कैद झाला आहे. आता हरिण देखील लोकवस्तीकडे पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे येवला तालुक्यात दिसत असून अशाच प्रकारे अंदरसूल गावात भरवस्तीत हरिण आले असता त्याच्या मागे भटकी कुत्री लागल्याने स्वतः बचाव करण्यासाठी गावातील राजेंद्र जंगम यांच्याकडे चक्क बाथरूममध्ये आपला जीव वाचवत शिरल्याने सदर माहिती वन विभागाला देताच वन विभाग घटनास्थळी दाखल होत मोठ्या कसरतीने हरणाला ताब्यात घेतले. मौजे अंदरसूल इथून राजेंद्र जंगम यांनी दूरध्वनीवरून सांगितले असता भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याला वाचून सरळ राजेंद्र जंगम यांच्या घरात सरळ काळवीट हे पोचले. सदर काळवीटाला वन विभागाने रेस्क्यू करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलात सोडणार आहे. नागपूर अधिवेशन सुरू होण्याच्या अगदी काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर 50 खोके एकदम ओकेचे नारे दिले आहेत. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील 50 खोक्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. 11 डिसेंबर रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जणू या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू झाले आहे. रात्री बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड नागपूर अधिवेशनासाठी समृद्धी महामार्गाने जात असताना वर्धा नागपूरच्या दरम्यान त्यांच्या वाहनाला काही लोकांनी हात दिला असता यांच्या लक्षात आले की समोरचे लोक मदत मागत आहेत, म्हणून त्यांनी आपले वाहन थांबवून पाहिले असता मदत मागणाऱ्याच्या वाहनासमोर नीलगाय आडवी झाल्याने त्यांच्या कारचा अपघात झाला होता. अपघातग्रस्त कारमध्ये प्रदेशातून परत आलेला जकात परिवारातील काही जण जखमी होते. त्याचवेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील डॉक्टर निलेश खरात हे आपल्या कारने नागपूरकडे जात असताना त्यांनी आमदार गायकवाड यांची गाडी पाहून ते सुद्धा थांबले. आमदार गायकवाड यांनी तात्काळ डॉक्टर खरात यांच्या गाडीत जखमींना उपचारासाठी नागपूरकडे रवाना केले. अपघातानंतर जकाते परिवाराने अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु मदतीसाठी कोणीच थांबलं नव्हतं. शेवटी आमदार गायकवाड त्यांच्या मदतीसाठी धावून आले. या अपघातात नीलगाईचा मृत्यू झालाय.
सातारा नागपूर 80 किलोमीटर असताना या ठिकाणी ते नीलगा अचानक आडवी आल्यामुळे ही शंकर नावाचे ड्रायव्हर आहेत त्यांच्या गाडीवर तो आदळला आणि सुदैवाने आतल्या बॅग बाहेर पडल्यामुळे हे सगळे वाचले. गाडीमध्ये जकाते परिवार जे फॉरेन रिटर्नचं इथं आलेलं आहे त्यांची पत्नी ते आणि त्यांची आई वृद्ध आई तिला मार लागल्यामुळं ती आई एकदम खूप जखमी झाली. कोणी थांबत नव्हतं यांनी अचानक त्या परिवाराने आम्हाला हात दिला. आम्ही थांबलो त्यांना गाडी बाजूला केली आणि बाजूला केल्यानंतर आम्ही बाकी गाड्या थांबवल्या. आमचे डॉक्टर निलेश खरात नातेवाईक आहेत बुलढाण्याकडचे सिंदखेड राजाचे ते फॅमिली थांबली त्या गाडीत त्यांना आम्ही बसवलं त्यांना रवाना केलं आणि ही नीलगायाला बाजूला केली. सुदैवाने याच्यामध्ये काही जीवित हानी झाली नाही आणि शंकर हा ड्रायव्हर आहे हा पण काही फार जास्त जखमी झाला नाही पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत केली. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे गायरान अतिक्रमण धारकांचे जमिनीचे पट्टे नावावर करण्यात यावे, बेघर कुटुंबांना घरकुल देण्यात यावे, वेगळा विदर्भ राज्य करण्यात यावा या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा येत्या 23 तारखेला काढण्यात येत असून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव अविनाशदादा वानखेडे यांनी केलं आहे. परंतु इच्छी मनुवादी व्यवस्था ती शेती त्यांच्या नावी करत नाही म्हणून बहुजन समाज पार्टीचा नारा आहे, जो जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी आहे, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचे पट्टे हे त्यांचे नावी करण्यात यावे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे आणि खेड्या विभागामध्ये ग्रामीण विभागामध्ये हजारो लोकसंख्या आहे की ती ई क्लासमध्ये राहते पण त्यांच्या नावी ते पट्टे नाहीत. घरं त्यांनी झोपड्या बांधलेल्या आहेत, घरकुल त्या ठिकाणी आलेले आहेत परंतु घरकुल आलेही तरी त्या ठिकाणी तो सरपंच असो किंवा ग्रामसेवक असो त्यांना ती झोपडपट्टी देण्यात येत नाही कारण ते घर त्यांच्या नावी नाही, सातबारा नाही. यामुळं ते झोपडपट्ट्या जी झोपडपट्टी येत आहेत ते वापस जात आहेत. म्हणून ग्रामीण भागामधील जे लोक ई क्लासमध्ये राहतात ते गेल्या 50-60 वर्षापासून राहतात पण त्यांच्या नावी ते नाहीत, ते पट्टे नावी करण्यात यावे यासाठी आपला धडक मोर्चा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की छोटे छोटे जर स्टेट असले राज्य असले तर तिथे नागेश अवचार, झुमो न्यूज, वाशिम. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. माळेगाव येथे मतदान यंत्रात बिघाड. धर्मांतर व लव जिहाद करण्यासाठी जे लोक प्रवृत्त करतात त्यांच्या सर्व शासकीय योजना थांबवल्या पाहिजेत. सरपंच 256 सदस्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद. देशी दारूच्या बाटल्या खाली करते कोण, शिक्षक की अजून कोणी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक. या होत्या दिवसभरातील सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.